अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशाचं ग्रामदैवत श्री मोहिनी राजांच्या यात्रोत्सवात काल्याच्या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम समाजातील नागरिकांना पारंपरिक पालखीचा मान दिला जातो चला तर मग बघूयात श्री मोहिनी राजांची यात्रा मोहिनीराज महाराज की जय अशा जयघोषात नेवासे नगरी दुमदुमून गेली होती श्री मोहिनी राजांच्या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम समाजातील नागरिकांना पारंपरिक पालखीचा मान दिला जातो सोमवारी पाच फेब्रुवारीला मोहिनीराजांच्या पालखीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत रेवड्यांची उधळण करण्यात आली श्री मोहिनीराज पालखी मंगल कार्यालयाकडून संध्याकाळी सहा वाजता मंदिराकडे मार्गस्थ होताच मोहिनी राजांचा जय जयकार करण्यात आला तसंच पालखी मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती परंपरेनुसार सर्व जातीधर्माच्या लोकांच्या दर्शनासाठी मोहिनीराजांची उत्सव मूर्ती पाच दिवस मोहिनीराज मंगल कार्यालयात ठेवण्यात येते त्यानंतर न्यायालयात पाच दिवसांसाठी पालखी मुक्कामी असते संध्याकाळी पालखीची विधिवत पूजा करून पालखी न्यायालयाबाहेर आणण्यात आली त्यानंतर मोहिनी राजांची उत्सव मूर्ती सनई चौघड्याच्या तालात ताल टाळमृदुंगाच्या गजरात मार्गावर आली यावेळी जागोजागी सडा रांगोळी काढण्यात आली होती मोहिनीराज मंदिरासमोरील मंडपामध्ये पालखी येताच उपस्थित भाविकांनी रेवड्यांची उधळण केली त्यानंतर पाटील घराण्याचे मांडकरी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली मोहिनीराज मंदिरात काल्याच्या प्रसादाचं वाटप विविध भाविकांकडून करण्यात आलं यात्रेनिमित्तानं रेवड्यांची दुकानं मिठाईची दुकानं तसंच खेळण्या आणि सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांबरोबरच रहाट पाळणे देखील शहरात दाखल झालेत प्रतिनिधी शंकर नाबदे नेवासा